दर्जेदार शिक्षणाबरोबर 100% नोकरीची हमी। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग। शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था श्रीमती गीता द तटकरे पॉलिटेक्निक गोवे कोलाड। अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्जाची सुविधा। प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच कॉलेजला भेट द्या। मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले सर्वसामान्यांचे आवडते पर्यटन स्थळ माथेरान गेले 6 महिने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असून संपूर्ण पर्यटन व्यवसायच बंद होता। मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झालेले माथेरान अखेर 2 सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले। माथेरानचा अलौकिक निसर्ग पर्यटकांना खुणावत असून मनाला तजेला देतोय। कित्येक महिने कोरोनामुळे तणावाखाली असलेल्या काही पर्यटकांनी पहिल्या दिवशी माथेरानला भेट दिली। यावेळी कोरोना संकट काळात प्रत्येकाला भरपूर प्राणवायूची गरज असते आणि याच नैसर्गिक प्राणवायूची खाण येथील हिरव्यागार निसर्गामुळे माथेरानमध्ये भरपूर प्रमाणात आहे। यासाठी माथेरानला पर्यटनाला येण्यास काहीही हरकत नसल्याचेही अधोरेखित केले। आज लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच माथेरान सुरू झालेलं आहे। आम्ही काल फोन करून इथे हॉटेलमध्ये विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आजपासून सुरू होतो आणि आज घरचे सगळे जिकडे फिरायला आलेलो होतो आणि गर्दी काहीच नाही। अजून आज पहिला दिवस असल्यामुळं अजून घोडेवाले पण कोणी नाही आहेत आणि अजून मार्केटही चालू झालं नाही आहे, पण वातावरण एकदम मस्त आहे। ऑक्सिजनची गरज आत्ता सगळ्या जगाला आहे, पण इथं सगळ्यात मोफतमध्ये ऑक्सिजन मिळतो आहे, त्यामुळे इकडे आलात तरी आपल्याला काही अडचण नाही आहे कोणाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाचे पेशंट नथिंग आहे तिथे, मग काही अडचण नाही इकडे याला फिरण्यासाठी। 5 महिने लॉकडाऊनमध्येच आता लोक कंटाळेत, त्यामुळे इकडे येऊन सगळ्यांनी आनंद घेतला तरी चालतो, आम्ही तर एन्जॉय केलेलाच आहे। खरं तर आम्ही लॉकडाऊन नंतर इथल्या नाही का स्थानिकांच्या मते आम्ही सेकंड कस्टमर आहे इथले, आणि इथं आल्या आल्या आम्ही बघितलं की संपूर्ण बाजारपेठ ही बंद होती, पण त्यांची नाही का सरकारनी परमिशन दिल्यानंतर त्यांची साफसफाईची लगबग आणि त्यांची प्रवाशां मतलब पर्यटकांसंदर्भात असलेली आपुलकी ही प्रामुख्याने दिसून आली आणि त्यांनी आमचं स्वागत त्याच म्हणजे उत्साहाने केलं की इथून पुढचा सीझन त्यांचा खूप छान जाईल। 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर येथील स्थानिक प्रशासनासह येथील व्यावसायिक उद्योजक पर्यटकांच्या स्वागतासाठी कंबर कसत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळते। येथील व्यावसायिक पर्यटनाला सज्ज होत असून आपल्या दुकानांची स्वच्छता करतानाचे चित्र जिथे तिथे पाहायला मिळते। काही दिवसातच माथेरान पूर्वपदावर येऊन घोडेवाले, हातरिक्षा चालक, कुली, छोटे मोठे व्यावसायिक यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे। माथेरान आता एवढ्या 6 महिन्यापासून बंद असला, पण आता साफसफाई येणारा हंगाम दिवाळीचा ह्यामुळे त्या पर्यटकांचं आम्ही स्वागतच करतो। छोटे मोठे व्यावसायिक म्हणजे घोडेवाले, रिक्षेवाले, छोटे स्टॉलवाले हे सगळे आशेने बघतात की पर्यटक आमचं कधी पूर्वता सुरू होत आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत मनाने की आपलं पूर्वता माथेरान सुरू झालं। ह्याप्रमाणे आज साधारण स्थानिक व्यावसायिक घोडेवाले असतील, रिक्षा हातगाडी ओढणारे असतील, रिक्षावाले असतील, त्यांचा तो व्यवसाय हे होता त्यांचा आपण हे जीवनच्या त्या कौटुंबिक साधन हे म्हणजे स्तोत्र होतं कमाईचं, ते पूर्णपणे एकदम कोलमडून गेलं होतं। त्याप्रमाणे आता हे लोकल प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या ह्याच्यामुळे ते माथेरान सुरू झालं आहे, स्वागत करत आहे आणि आता बघू आपण ते पर्यटकांचं आपण स्वागत करू। नाही खरं म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की माथेरान लॉकडाऊन नंतर पूर्ण सुरुवात झालं आणि माथेरानचे भरपूर लोक वेटिंगमध्येच होते केव्हा माथेरान चालू होते, आणि आता जे पाऊस झाला, जे वातावरण आहे, जे ग्रीनरी आहे माथेरानमध्ये ते बघण्यासारखे, आणि येणारा सीझन जो आहे त्यासाठी लोक तयारीमध्ये आणि तयारीसाठी एक चांगली संधी दिली, म्हणजे जे टाईम जो भेटला आहे सप्टेंबर ऑक्टोबर, कारण इकडचं जे कलेक्शन आहे जसं माझं जो दुकान आहे त्याच्यामध्ये कलेक्शन करता करता 2 महिने जातात, तर त्यासाठी एक चांगली संधी भेटली आणि जे पर्यटक आहेत जे ट्रेडिशनल इयरली येतात त्यासाठी एक चांगली संधी आहे, का ऑफिसमध्ये रेट्स वगैरे कमी असतात आणि लॉकडाऊनमुळे कसे आहेत की थोडं रेट पण कमी असतात, म्हणून पर्यटक जास्तीत जास्त येतील। आणि माथेरानचं आता क्लायमेट बी एकदम भरपूर चांगलं आहे, पाऊस पण थांबला आहे, सण वगैरे सर्वांचे झाले आहेत, त्याप्रमाणे पर्यटक पण उत्सुक आहेत, फोन कॉल्स येत असतात आणि आता हे लॉकडाऊन चालू झाल्याने आता जी न्यूज जशी पसरेल तशी लोक येतील,
आता आपलं मार्च महिन्यापासून माथेरान पर्यटकांसाठी बंद होतं आणि आता आपल्याला परवा जिल्हाधिकारी मॅडमचे आदेश आल्यानंतर आपण हे माथेरान पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रशासनामार्फत जिथे आपला दस्तुरी एंट्री पॉईंट आहे तिथे आपण टेम्परेचर चेकिंग, ऑक्सिजन चेकिंग ही व्यवस्था केलेली आहे. शिवाय तिथे सॅनिटाईज होईल, वेगवेगळ्या सूचना तिथे दिल्या जातील की आत आल्यानंतर पर्यटकांनी मास्कचा वापर करायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचे रूल जे आहेत ते पाळायचे आहेत. शिवाय इथले मेन स्थानिकांचा जो आहे तो रोजगार इकडे आता सुरू होईल पर्यटक आल्यामुळे. आणि इथले व्यावसायिक हॉटेल असतील, लॉजिंग धारक असतील, कुली असतील, घोडेवाले, रिक्षावाले, ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की आपला पर्यटन हंगाम किंवा पर्यटकांना सुरक्षा देणं आणि आपली स्वतःची सुरक्षा आणि काळजी घेणं हे सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळायची. नगरपालिका आपल्या स्तरावर प्रशासनाचे जे नियम आहेत त्या अनुषंगाने सर्व सोयी सुविधा देण्याचा नक्कीच आपला प्रयत्न आहे आणि तशा आपण सोयी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्व स्थानिकांना, पर्यटकांना आमची सगळ्यांची विनंती राहील की त्यांनी सुद्धा येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान.